कोल्हापूर सांगलीच्या महापुरानं खरं तर सारंच वाहून नेलं. काहीच ठेवलं नाही. काहींचे संसार वाहून नेले तर काहींची जनावरं वाहून नेली. पण ह्या पूर्ण सांगली आणि वाळवा या भागात पश्चिम महाराष्ट्राचा कणा असलेल्या म्हणजे सांगली भागात सगळ्यात जास्त जे शेतकरी शेती करतात ती म्हणजे द्राक्षेच्या बागांची. प्रत्येक गोष्टीचं नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली, पण द्राक्षे बागतदारांचं काय? जी लोकं ज्यांच्यामुळे जास्तीत जास्त रोजगार मिळतात त्यामध्ये रोजगार म्हणजे रोजंदारीवरती लोकं कामं करतात ते जे आहेत जे सांगली जिल्ह्यातील शेतकरीचा म्हणजे शेतीविषयक गोष्टींचा पाठीचा कणा आहेत म्हणजे जे सगळ्यात जास्त बागायतदार आहेत ज्या जिल्ह्यात तो जिल्हा म्हणजे सांगली. आणि त्याच जिल्ह्यात पावसामुळे महापूर आला तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की द्राक्षेत बागायतदारांचं किती नुकसान झालं, कितपत नुकसान झालं आणि त्यामुळे होणारे परिणाम काय असतील. तर पावसामुळे जे पाणी आले बागेमध्ये ते पानगळ व्हायला लागलेले आहे. पानगळ झाल्यामुळे त्यातले जे डोळे आहेत ते डोळे फुटून हंगामापूर्वीच जर डोळे फुटले तर त्यामधले जर घड जर लहान राहिले तर तुम्ही दाखवू शकला असता की तो काय प्रकार आहे मला जरा कळलं. हा पानगळीचा हा जो प्रकार आहे तो जर पानगळ झाली तर हे डोळे जे आहेत ते डोळे आत्ता निकामी होतील. आणि डोळे निकामी झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून पूर्ण मॅच्युरी नसल्यामुळे काढी त्याच्यामध्ये जे घड आहेत किंवा जे फैलफूट निघणार आहे ते लहान निघेल. त्याच्यामध्ये जे आपल्याला वार्षिक उत्पादन अपेक्षित आहे ते मिळणार नाही त्याच्यापासून पानगळ झाल्यामुळं. अच्छा, काय म्हणजे नक्की काय नुकसान झालं आहे द्राक्षेत बागायतदारांचं त्यासोबतच या संपूर्ण शेतीचं? निश्चितच द्राक्षबागेमध्ये प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचा इथल्या युवक वर्ग हा नोकरी न करता शेतीच्या उद्योगात आणि द्राक्षबागेच्या उद्योगात जास्त आहे. आणि ह्यामध्ये जास्तीत जास्त युवकांनी शेतीकडे लक्ष दिलं, पण यावर्षी निश्चित द्राक्षबागांचा फार मोठा तोटा आहे. कारण एकरी 7.5 लाख रुपयाचं उत्पन्न घेणारा जो शेतकरी आहे त्यांचं न भरून निघणारं नुकसान यामध्ये आहे. कारण आज या परिस्थितीला काय सांगता येणार, पण हे जे डोळे फुटून वर आलेत हे डोळे फुटलेले आहेत यामध्ये माल अजिबात येणार नाही. आणि जो माल येईल तो गोळे घडाव किंवा बारीक माल जन्माला येईल आणि त्यापासून काही उत्पन्न मिळणार नाही. आणि शासकीय मदत त्या प्रमाणात काही मिळेल अशी अपेक्षा वाटत नाही. कारण हेक्टरी किती शासकीय मदत तुम्हाला आत्तापर्यंत जाहीर केली? म्हणजे जाहीर असे उसाला आणि सोयाबीन किंवा हेक्टरी आत्तापर्यंत आम्हाला कळलेली माहिती 12.5 हजार हेक्टरी आहे. द्राक्षे बागायतदारांना 13 ते 14 हजारापर्यंत मिळेल अशी त्यांनी जाहीर केलेलं कळलंय. तेवढी पुरेशी आहे का तुम्हाला जी आता शासन तुम्हाला देणार आहे मदत, तेवढी पुरेशी आहे का द्राक्षे बागायतदारांना? एक वेळ बाग कटिंग करण्यासाठी तेवढा खर्च येतो लेबरसाठी. किती? 12 ते 13 हजार रुपये. अच्छा, लेबरसाठी थोडा खर्च येतो. बाकीचे पेस्टिसाईड किंवा जे काय असतील ते वेगळे आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याचा पुरेसा तेवढा नाही आहे. हेक्टरी दिलाय तो 12-12.5 हजार, पण हेक्टरी एकरी तो तेवढा खर्च येतोय. आता हा जो द्राक्षेत बागायतदार आहे सांगली जिल्ह्यातला, खरं तर सगळा पाठीचा कणा मांडला जातो म्हणजे त्याच्यावरती खूप सारे लोक अवलंबून असतात. तुम्ही खूप साऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता, त्यांना कसं काय या सगळ्या गोष्टींचा परिणाम पडेल? त्यामुळे कसं होणार, मात्र रोजगारावर जास्त परिणाम होणार नाही, पण त्यासनी जे काय ऍडव्हान्स शेतकऱ्यांकडून दिला जात होता तो आता मिळणार नाही. म्हणजे त्यांची जर एखादी मोठी कामं लग्नाची असतील त्यासाठी ही बागायतदार शेतकऱ्यांच्या पैसे घेत होते, ते आता शेतकऱ्याकडेच पैसे नसल्यामुळे त्यासनी मिळणार नाही. त्यांच्या रोजगारावर हा म्हणजे एक परिणाम होऊ शकतो. आता शेतकऱ्यांचा विषय कसा आहे, शेतकऱ्यांनी कामही थांबवून चालत नाहीत. पुढच्या सीझनची कामांना तयारी म्हणून आतापासून करावंच लागतंय. जर हे डोळे बाद झाले तर ही बाग पूर्ण काढण्यापेक्षा एक सीझन वाया गेला म्हणून कर्ज काढून घेऊन काम करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आता. तुम्ही काय सांगाल याबद्दल? तेच आता, कामगारांसाठी तर कामगारांना जे द्यायला पैसे लागणार आहेत ते द्यावेच लागणार आहेत, कामही करूनच घ्यावे लागणार आहेत. आणि जर हा वर्ष जर फेल गेलं तर पुढच्या वर्षी पुढचे 2 वर्ष सुद्धा ते भरून काढण्यासाठी 2 वर्ष अजून शेतकरी पाठीमागे येतो. मी तुम्हाला मगाशी आपलं चर्चा झाली त्यामध्ये मला अजून एक प्रश्न असा होता की जर सरकारने तुम्हाला हेक्टरी 12 हजार 20 हजार किंवा कर्जमाफी दिली तर ती तुम्हाला मान्य असणार आहे का? कर्जमाफी कसे पाहिजे, त्यांनी पिकार उभारणीसाठी काढलेलं असेल, पीक कर्ज असेल, उभारणीसाठी जे कर्ज आहे ते सुद्धा माफ झाले तर त्याची पुरेशी आहे. तुम्ही मला या जमिनीची माहिती सांगाल का? त्या पुरामुळे आपण पाहू शकतो ही पूर्ण जी बाग होती ही संपूर्ण पाण्यामध्ये बुडाली होती, ही जी द्राक्षेची बाग आपण जिकडे आता उभ्या आहोत. आणि आता आपण यांच्याकडून जाणून घेऊया की या मातीमध्ये किंवा ह्या बुडांमध्ये ह्यांना किती प्रमाणात नुकसान झालं या सगळ्या गोष्टींचं. बुडावरती काहीच परिणाम होत नाही, जरा तुम्ही सांगाल का? बुडावरती काही परिणाम होऊ शकत नाही, पण जर तुमची जर पानं नसतील तर ते सॉस म्हणजे आपलं जसं नाक आहे तसं त्यांच्या पानांची जी कार्य करण्याची क्षमता आहे
ती थांबली असेल तर त्या झाडाचा काहीच विकनेसच होईल ना झाड. अच्छा. आपल्याला जर नाकाने श्वास घेता येत नसेल तर आपण काय करणार आहे, वीक होणार आहे. तसं त्याला जर झाडांना पानं नसतील तर पान काय, श्वासोश्वास म्हणजे जे ऑक्सिजन त्यांना जो घेणार आहे तो घेऊ शकणार नाही ना. म्हणजे द्राक्षे बागायतदार हा एक वर्ष पूर्ण लॉसमध्ये असं म्हटलं तरी काय काही अवघड ठरणार नाही. मग त्यामधून अर्नअप करायला म्हणजे तुम्हाला परत एकदा उभं राहिला काय, म्हणजे नक्की तुमचा प्लॅन काय असणार आहे त्या बाबतीत? काय शासनाने भरीव मदत दिली पाहिजे, त्यानंतर मग पुढचं काय असेल ते शेतकरी करू शकेल, पुढचं नेक्स्ट इयर तरी व्यवस्थित राहू. आणि संपूर्ण परिस्थिती काय होती, तुम्ही डेप्युटी सरपंच आहात या गावचे, तर संपूर्ण परिस्थिती आणि तुम्ही ती कशी हँडल केली, कशी हँडल केली जी संपूर्ण ही जी पूरग्रस्त परिस्थिती होती तुमच्या गावामध्ये, ती तुम्ही कशाप्रकारे हाताळली? ज्यावेळेला माणसांनी जनावरच आम्ही फक्त हे करत बसलो, ज्यावेळेला पूर आला त्यावेळेला आपण माणसांना सांगितलं होतं की जरा 2005 ही परिस्थिती अगदी वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण आहोत आणि आपण हिची हालचाल करायला पाहिजे, आपण कुठं तर बाहेर स्थलांतरित व्हायला पाहिजे. आणि लोकांना असा आभास झाला की 2005 काही जास्त पाणी येणार नाही आणि उंचावरच्या ठिकाणी काही लोक होती ती तिथं राहिली, पण अचानकपणे पाणी वाढलं, विसर्ग जास्त वाढला कोयनेतून आणि पाऊस पण सत्तांतर पावसाचं चालू होतं, त्यामुळं पाणी शेतीत मुरून पूर्णपणे पर्क्युलेशनचं पाण्याचं होऊनसुद्धा पाणी जमिनीतूनसुद्धा वाहू लागलं आणि ते ओढे नाले ह्याद्वारे नदीला जाऊ लागलं. नदीला फार मोठा पूर आला, अगदी उंचावरून जरी पाहिलं तर सगळीकडे पाणीच पाणी, असं समुद्रासारखं पाणी दिसू लागलं, बागा पूर्ण बुडाल्या. त्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्णपणे किती उंच पाणी गेलं, जमिनीचा जो कसा होता जमिनीमध्ये आपण फर्टिकेशन केलेलं असेल किंवा शेणखत घातलेलं असेल ते पूर्णपणे या पाण्यामुळे निघून गेलेलं आहे, त्यामुळे जमिनीची सुपीकता पण आता कमी होईल पूर्णपणे. मी मगाशी तुम्ही सांगितलं, मी मगाशी तुमच्याकडून ऐकलं पण की तुमच्या ज्या मोटर्स होत्या ज्या तुम्ही लावल्या होत्या त्या संपूर्णपणे ढासळलेल्या आहेत, ते सुद्धा केबिन वगैरे जे आहेत मोटरचे केलेले पेटी वगैरे त्या संपूर्णपणे वाहून गेलेले आहेत. अच्छा, पूर्ण जमीनदोस्त झालेले. जमीनदोस्त त्याचा भरपाईचं काय? त्याची भरपाई अजून काही तसं हे केलेलं नाही, आता त्याचे पंचनामे अजून झालेले नाही. म्हणजे सरकारकडून तुम्हाला अजूनपर्यंत कुठलीही ठोस असे जाहीर सांगण्यात आलं नाही की तुम्हाला एवढी मदत केली जाईल. हे तर आपण आत्ता होतो आमनापूर या गावामध्ये आणि हा तालुका पलूस आणि जिल्हा सांगली जिकडे बागायतदार खरं तर हे जी शेती करतात तिकडे सगळ्यात जास्त शेती द्राक्षाच्या बागांची आहे आणि तेच द्राक्षाचे बागायतदार आज कुठेतरी नाखूश होताना दिसत आहेत, कारण त्यांचं हे संपूर्ण पीक पाण्याखाली असताना सुद्धा शासनाने काय अजूनपर्यंत ठोस असा पाऊल यांच्यासाठी उचललेला नाही आहे. तुर्त तर तुर्तच मी तिकडेच थांबतो. शिरीष गवळी कॅमेरामॅन प्रवीण देवळेकर सोबत.